आणि ब्रेक नंतर बातमी आहे नवी मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भातली। महाविकास आघाडी नवी मुंबई महापालिका एकत्र लढणार आहे, यासाठी महाविकास आघाडीने मोर्चे बांधणीला सुद्धा सुरुवात केली आहे। तर या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। आमदार गणेश नाईक यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीने आता कंबर कसली असून महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना आता रंगण्याची शक्यता आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे निवडणुका जवळ येत आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अखेर शिक्कामोर्तब केलेलं आहे की गणेश नाईक यांना शह देण्याकरता आता नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडी सज्ज झाली। आपल्या सोबत शिवसेनेचे नेते विजय नाहटा, सर आज शिक्कामोर्तब तुम्ही केलेलं आहे, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? नाही, शिक्कामोर्तब वगैरे आम्ही करत नाही। शिक्कामोर्तब हे वरिष्ठ जे नेते आहेत तिन्ही पक्षाचे ते करतात। मात्र नव्या मुंबईमध्ये दोन वर्षापासून आम्ही तिघे एकत्रितपणे काम करत आहोत, आजही करत आहोत, आणि त्या अनुषंगाने आज आमची अनौपचारिक तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक होती। तिन्ही पक्षाचे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि येणाऱ्या काळामध्ये या शहरामधला घराणेशाही आणि भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आघाडी करून या महापालिकेवर सत्ता मिळवण्यासंबंधित रणनीती आखण्यात आली। प्रभाग रचना झाल्यानंतर ज्या वॉर्डमध्ये किंवा ज्या प्रभागामध्ये जो उमेदवार ज्या पक्षाचा स्ट्रॉंग आहे, निवडून येण्याची शक्यता आहे, त्याला तिकीट दिलं जाईल, त्याच्यामध्ये नंबरचा विचार करण्यात येणार। बीजेपीला संपवण्यासाठी आम्ही एकत्र होणं गरज आहे, त्यासाठी आज आम्ही अनौपचारिक चर्चा केलेली आहे। असं काय सीट वाटप नाही आहे, येणे होणे आगे पुढे आपण कसं कसं काम करायचं, एकत्र आपल्याला काम करायचं, त्यासाठी आपण अनौपचारिक चर्चा केली आहे। असे कुठलेही निर्णय कोणीही कुठले घेतलेले नाही, निर्णय घेणार आमचे पक्षश्रेष्ठ। तिन्ही पक्ष हा एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणारी निवडणूक आम्ही लढवणार आणि ज्या प्रभागामध्ये ज्या पॅनलमध्ये विजयी उमेदवार आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, तर त्या विजयी उमेदवाराला सहकार्य करून त्याला त्या ठिकाणी निवडून आणणं हे महाविकास आघाडीचं प्रथम कर्तव्य आहे। हे होते अशोक गावडे यांनी सांगितलेलं आहे की आता राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, नवी मुंबईमध्ये सुद्धा महाविकास आघाडी करण्याचा निर्णय आज झालेला आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर बाडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई।